गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये फणसाच्या फोडी करून टाकायच्या आहेत. आता त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीशी हळदी पावडर टाकून छान हे तळून घ्यायचं आहे फणस. आता तळल्यामुळे काय होईल, फणसाचा एक तर चिकटपणा कमीच होईल आणि तळल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप मस्त लागेल. थोडासा सुकल्यासारखा झाल्यानंतर, थोडासा लालसर झाल्यानंतर हा फणस तळून तयार आहे हे पहा इथपर्यंत. आता त्यामध्ये जे बिया राहते ता ते जर आपण अशाच खाल्ल्या तर चवीला तर मस्त लागते तास, त्याहीपेक्षा खूप पौष्टिक आहे ता. तर हा फणस तळून तयार आहे. तर गॅसवर कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपान, कलमी, साधी विलायची, भेंडी विलायची, थोडंसं जिरं छान कडकडल्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत. आता कांदा हलकासा परतून घ्यायचा. त्यानंतर अदरवदर वाटलेलं भरपूर लसण अद्रक टाकायचं आहे, तेही परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर बारीक वाटलेलं कच्चं खोबरं टाकायचं, धनाजिऱ्याची पावडर, हळदी पावडर, चवीनुसार मीठ, मीठ फणसालाही आहे तर जपून टाका, घरचा गरम मसाला, लाल तिखट छान टाकल्यानंतर आपण हे परतून घ्यायचं आहे. आता थोडंसं परतल्यानंतर यामध्ये फणसाच्या फोडी टाकून घ्यायच्या. फणसाच्या फोडी टाकल्यानंतरही छान मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. सगळे मसाले फणसाला लागले पाहिजे इथपर्यंत छान असं मिक्स करायचं. आता त्यावर झाकण ठेवून बारीक ते मीडियम गॅसवर थोडा वेळ अजूनही होऊ द्यायचं, म्हणजे मसाले छान असे हे फणसामध्ये परतल्या जातील हे पहा इथपर्यंत. आता त्यानंतर गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलं तेच गरम पाणी यामध्ये टाकायचं, जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढा. आता कुकरला झाकण लावायचं आणि फक्त शिट्टी नाही काढायची, हलकीशी वाफ आल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे. सगळी वाफ काढून टाकायची आणि चेक करायचं. पाहू शकता कुकरमधली भाजी चवीला खूप मस्त होते आणि त्यावर तर्रीसुद्धाही खूप मस्त येते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे आणि फणस शिजतोसुद्धा खूप छान. तर या ठिकाणी खूपच मस्त तरीदार अशी ही फणसाची भाजी बनून तयार आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकली. जर तुम्हाला रस्सा अजून थोडा घट्टसर पाहिजे असेल तर त्यामध्ये काजूची पावडर टाका किंवा दाण्याचा कूटसुद्धा करून टाकू शकता, पण या ठिकाणी हा रस्सा परफेक्ट आहे तर मी काहीही टाकणार नाही. तर खूपच मस्त झटपट आणि भन्नाट अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे. कशी वाटली कमेंट्स करा.